हे गाइस, आम्ही तीर्थ मित्रांनो आज पुन्हा एका मराठी पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. आज आपण वि स खांडेकर यांची ययाती या गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. ययाती हे 1959 साली पब्लिश झालेलं पुस्तक आहे. पब्लिश झाल्यानंतर याला ज्ञानपीठ पुरस्कार तसेच साहित्य अकादमी अवॉर्ड देऊन गौरवलं गेलेलं आहे. ययातीची स्टोरी ही महाभारतातील ययाती या कॅरेक्टर भोवती फिरणारी स्टोरी आहे. महाभारताचा जो आदिपर्व हा भाग आहे तिथून ययाती व या पुस्तकातले बरेचसे कॅरेक्टर वि स खांडेकरांनी उचलले आहेत. ही स्टोरी जशीच्या तशी न उचलता वि स खांडेकरांनी फक्त काही कॅरेक्टर्स काही थीम्स उचलल्या आहेत व त्यांनी स्वतःच्या भाषेत गुंपून एक मॉडर्न टेक द्यायचा ह्या स्टोरीला प्रयत्न केला आहे आणि तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे उत्तमरित्या. तर याचं कथानक काय आहे ययातीचं? सगळ्यात पहिले ययातीचे वडील म्हणजे नहुष महाराज हे खूप शूरवीर असतात, परंतु त्यांच्या गैरवर्तनामुळे इंद्रदेव त्यांना श्राप देतो की नहुष महाराजाची मुले कधीच सुखी राहणार नाही. जेव्हा ययातीचे वडील नहुष महाराज हे मृत्यूशय्येवर असतात तेव्हा ययातीला ह्या श्रापाबद्दल समजतं. ययातीचा मोठा भाऊ यती हा लहानपणीच घर सोडून निघून गेलेला असतो काही कारणास्तव, आणि आता ययाती पण घाबरून जातो की कदाचित आपल्याला पण आयुष्यात कधीच सुख भेटणार नाही, आणि ह्या श्रापामुळे तो पूर्णपणे त्याचं मानसिक संतुलन हळूहळू ढिलं व्हायला लागतं. तर ही जी पूर्ण स्टोरी आहे ययाती पुस्तकाची, याची स्टोरी आहे की जो सुखाचा मार्ग आहे किंवा सुखाचा जो शोध आहे ययातीचा तो पूर्ण होतो की नाही होत आणि तो कशा प्रकारे त्याच्या शारीरिक किंवा भौतिक वासनांच्या अधीन जातो आणि त्याच्यातून त्याला मार्ग काढता येतो की नाही आणि त्याला पुढे काय त्याची बेसिकली लाईफ कशी चेंज होते, ही सगळी ययाती या पुस्तकाची स्टोरी आहे. ययाती हे 3 कॅरेक्टर्सच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेलं पुस्तक आहे. तर ही 3 कॅरेक्टर्स कोणती? तर सगळ्यात पहिले नहुष महाराजांचा मुलगा ययाती. ययाती हा खूप शूर आहे पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काम भावना किंवा वासना शारीरिक वासना ही खूप जास्त आहे. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टर आहे शुक्राचार्यांची मुलगी देवयानी. देवयानीमध्ये अहंकार हा भाव खूप जास्त आहे. तिला शुक्राचार्यांची मुलगी असल्याचा खूप जास्त गर्व तिच्यामध्ये. आणि तिसरा कॅरेक्टर जो आहे तो आहे शर्मिष्ठा. शर्मिष्ठा एक मोठ्या दास्यू महाराजांची मुलगी आहे पण तिच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीज आहेत ज्या बाकीच्या ह्या 2 कॅरेक्टर्समध्ये नाही आहेत. ह्या 3 कॅरेक्टर्सच्या पर्स्पेक्टिव्हने हे पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि तिन्ही कॅरेक्टर एक एक भावना जी आहे माणसाची जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यापैकी एक एक भावना हे रिप्रेझेंट करतात. तर जो ययाती आहे तो माणसाची काम भावना जी असते शारीरिक वासना जी आहे शारीरिक लोभ जो आहे तो रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर देवयानी जी आहे ती अहंकार आणि संसार भावना जी असते माणसाच्या मनामध्ये ती रिप्रेझेंट करते. आणि जी शेवटी शर्मिष्ठा जी आहे, शर्मिष्ठा जो प्रेम भावना किंवा लीला भावना जी असते लीला भाव जो असतो ती रिप्रेझेंट करते. तर थ्रू आउट द स्टोरी आपल्याला समजतं की हे माणसं कशाप्रकारे लोभ माया मत्सर यांच्या जाळीमध्ये यांच्या आगीमध्ये पूर्णपणे स्वतःला नष्ट करून टाकतात आणि कसे यातून बाहेर निघतात. ठीक आहे. तर मी बोलू की खूप चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि ते का एवढं प्रसिद्ध आहे हे तुम्हाला वाचल्यावरती समजेल. तर पुस्तक तुम्ही का वाचायला पाहिजे? तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत सध्याच्या काळात ज्या चालू आहेत जगामध्ये त्या सगळ्या माणसाचे जे डिझायर्स आहेत यांच्यामुळे हे जगामध्ये एवढं सगळं वाईट घडतं आहे. आणि वि स खांडेकरांनी ही जी स्टोरी आहे ही फक्त आणि फक्त माणसाचा जो लोभ आहे मग तो फक्त शारीरिक किंवा भौतिक लोभ नाही तर प्रत्येक म्हणजे माणसाचे जे जे कॅरेक्टर्स आहेत ते हे कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करतात आणि जे काही वाईट गुण आहेत अवगुण आहेत माणसाचे ते कशाप्रकारे माणसाला पूर्णपणे खाऊन टाकू शकतात. उदाहरणार्थ जर बोलायचं झालं तर देवयानी आणि ययाती जो आहे हे दोघं एकमेकांबरोबर लग्न करतात आणि आधी बोलतात की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत पण ह्या दोघं फक्त एक आणि एकाच गोष्टीसाठी एकमेकांशी लग्न करतात. का? तर ते त्यांना त्यांची स्वतःची ध्येयपूर्ती करायची असते एकमेकांना लॅडर म्हणून यूज करून. ठीक आहे. तर सध्या जगामध्ये हेच चाललंय की माणसं म्हणजे जी आपली मॉडर्न किंवा जी मॉडर्निटी आहे ही माणसांची जी काही नाते वगैरे आहेत यांना पूर्णपणे बॅकसाईडला नेऊन ठेवलं आहे आणि फक्त माणसाचा जो इंडिव्हिज्युअलिटी आहे किंवा जी ध्येयपूर्तीची जी स्वप्न आहेत त्यांच्यामध्ये माणूस पूर्णपणे बुडून गेला आहे या ययाती किंवा देवयानी सारखा. तर पुस्तकाचा मेसेज हा आहे की आपण पूर्णपणे मॉडर्निटीकडे न वळता आपण आपले जे जुने जे काही व्हॅल्यूज आहेत कल्चरल व्हॅल्यूज आहेत
किंवा फॅमिलियल व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण पकडून ठेवायला पाहिजेत, कारण का त्याच आपल्याला पाशवीपणापासून, माणसाचा जो इननेट पाशवीपण आहे त्याच्यापासून आपल्याला लांब ठेवतात आणि सगळ्यांना खुश ठेवतात. कारण का हे पुस्तक वर्ल्ड वॉर टू किंवा वर्ल्ड वॉर टूच्या एंडला लिहिलेलं गेलं आहे आणि याच्यामधून फक्त जो काही चेंज झालेला बॉम्बिंग्स वगैरे नंतर किंवा माणसांच्या मृत्यूनंतर वर्ल्ड वॉर टूमध्ये, तर हा ही जी कॅलॅमिटी आहे ही कशामुळे आली आणि माणसाचा जो काही जे भाव आहेत, जे काही त्याच्यातले निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहेत त्याच्या कॅरेक्टरमधले माणुसकीतले, तर ते कशाप्रकारे चेंज झालेत आणि आपण कुठल्या स्टेजला पोचलो. म्हणजे पुस्तकात असं नाही सांगितलं की हे फक्त मॉडर्निटीमुळे झालं आहे, तर माणसामध्ये हे सगळे जे भाव आहेत, हे जे काही फॉल्ट्स आहेत माणसाच्या कॅरेक्टरमध्ये ते खूप पहिलेपासून आहेत, पण हळूहळू मॉडर्निटीमुळे ते खूप जास्त बाहेर निघून येत आहेत. हे आपल्याला वर्ल्ड वॉर टूमध्ये दिसून आलं, तर हे सगळं ह्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. मला असं वाटतं की ह्या पुस्तकात बरंचसं शिकण्यासारखं आहे आणि मला याच्या ह्या पुस्तकाबद्दल बोलायला मला जमत नाही आहे, ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे, पण मला हे खूप पुस्तक खूप आवडलं. तर मी बोलेल की हे पुस्तक एकदा वाचून तरी तुम्हाला समजणार नाही पूर्णपणे. हे या ती पुस्तक जे हे अशा प्रकारचं पुस्तक की तुम्ही लाईफमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसवरती वाचू शकतात. जेव्हा तुम्हाला खूप जास्त हे पुस्तक किंवा पुस्तकाचा जो भाव आहे, जो काही त्याचा गाभा आहे, तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. सगळ्यात पहिले म्हणजे जर तुम्ही 20 ते 25 मध्ये हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येईल बेसिक पुस्तक कशाबद्दल आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वयाच्या 35-40 मध्ये पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला अजून काहीतरी समजेल आणि जेव्हा तुम्ही 50-55 वर्षी तुमच्या आयुष्याच्या हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला अजून काहीतरी उलगडेल ह्या पुस्तकातलं. हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिलं आहे, तर मला खूप आवडलं हे पुस्तक आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की माणसाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते माणसाला कशाप्रकारे चेंज करू शकतात, निगेटिव्ह कॅरेक्टर्स कशाप्रकारे ध्येयपूर्तीची स्वप्ने माणसाला पूर्णपणे त्याच्या माणुसकीपासून तोडू शकतात, कशापणे लोभ माया मत्सर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, काम वासना जी आहे ती कशाप्रकारे माणसाला आंधळा बनवू शकते, हे सगळ्या पुस्तकामध्ये एकदम उत्तमरित्या लिहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही या ती नक्की वाचा. इतकंच बोलेल, धन्यवाद.